राज ठाकरे यांच्यावर उद्या हिपबोनची शस्त्रक्रिया होणार आहे. आज लीलावती रुग्णालयात दाखल होऊन शस्त्रक्रिया पूर्व चाचण्या पूर्ण करणार आहेत. सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती. सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी संतोष जाधवकडे 13 शस्त्र सापडली. संतोष जाधवकडून पुणे पोलिसांनी 13 शस्त्र जप्त केली. संतोष जाधव याने मध्य प्रदेशातून शस्त्र मागवल्याची माहिती. केतकी चितळे प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना राष्ट्रीय महिला आयोगाची विचारणा. माहिती तंत्रज्ञान कलमाचा गैरवापर केल्याचे ताशेरे. राष्ट्रीय महिला आयोगानं ताशेरे ओढल्यानंतर राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला. 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत पुरवणी परीक्षा होणार. पावसानं दडी मारल्यानं मुंबईत पाणी संकट ओढवण्याची शक्यता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 11% पाणी. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पांढरघाटीमध्ये युरिया खताची तस्करी. पोलिसांकडून ट्रकसह 240 खताच्या बॅग जप्त. कृषी विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. ट्रक चालक अटकेत. उस्मानाबादचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बिकड यांच्यावर गोळीबार. नितीन बिकड थोडक्यात बचावले. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाडमध्ये तलवारी घेऊन चोरांचा धुमाकूळ. ज्वेलर्सच्या दुकानांचं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न. ज्वेलर्सची दुकानं फोडणारे चोर सीसीटीव्हीत कैद. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात 20 ते 25 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका. 3 वर्षांचा बिबट्या भक्ष्याच्या मागे धावताना विहिरीत पडला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.